नमस्कार, मी प्रियांका, तुमचं सखी किचन मध्ये स्वागत करते। आज आपण बघणार आहोत होली स्पेशल थंडाई केक। हा थंडाई फ्लेवरचा रंगबिरंगी असा वॉटर कलर इफेक्ट केक आहे। अतिशय सोपा आहे बनवायला आणि फार एक्स्ट्रा काही मटेरियलही लागत नाही बनवायला। तर सगळ्यात आधी त्यासाठी आपण पिठी साखर घेतली अर्धा कप, दही घेतलंय अर्धा कप। दही घेताना फ्रेश दही घ्यायचं आहे, आंबट दही बिलकुल घ्यायचं नाहीये। त्याला मिक्स करून घेतलंय मी विस्कच्या मदतीने। मग नंतर आपण यात तेल घातलंय पाव कप आणि व्हॅनिला इसेन्सचे 5 ड्रॉप मी यात घातले। तुम्ही व्हॅनिला इसेन्स स्किप करू शकता, कारण थंडाई पावडरमुळे केकला खूप छान फ्लेवर येतो। तेही आपण मिक्स करून घेतलंय। मग मी वर चाळणी ठेवली आणि त्यात 1 कप मैदा घातलाय, 1 टीस्पून बेकिंग पावडर घातली आणि अर्धा टीस्पून बेकिंग सोडा घातलाय। आणि हे आपण चाळणीतून छान चाळून घेणार आहोत, जेणेकरून केक चं बॅटर छान एरिएट होईल आणि फुलून येईल। मग आपण यात थंडाई पावडर घालणार आहोत 2 टेबलस्पून। ही थंडाई पावडर मी घरी बनवलेली आहे, याची रेसिपी मी ऑलरेडी चॅनलला अपलोड केली आहे। तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक बघू शकता। मग नंतर आपण हे अगदी अलगद हाताने असं मिक्स करणार आहोत। कट अँड फोल्ड मेथड वापरायची आहे, जेणेकरून फार ओव्हर मिक्सिंग होऊ नये। आणि मग यात आपण थोडं थोडं करून असं अर्धा कप दूध घालणार आहोत। दूध घालताना बॅटरची कन्सिस्टन्सीकडे लक्ष ठेवायचं आहे, बॅटर फार पातळ करायचं नाही आहे आपल्याला। असं फ्री फ्लोईंग पण रिबन कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे। तर अर्ध्या कपातलंही माझं हे साधारण 1 टेबलस्पून इतकं दूध शिल्लक आहे। मग मी मोल्डला तेलाने ग्रीस करून वरून मैद्याने डस्टिंग करून घेतलंय। अशा प्रकारे डस्टिंग केलं की तुम्हाला बटर पेपर वापरायची गरज पडत नाही। बॅटर त्यात ओतून घेतलंय मी। हा 6 इंचाचा केक टिन वापरलाय, त्याला टॅप करून घ्यायचा आहे। आणि मग त्याला 10 मिनिटांसाठी मीडियम फ्लेमवर प्रीहीट केलेल्या कुकरमध्ये आपण ठेवत आहोत। याला लो टू मीडियम फ्लेमवर बेक करायचं आहे साधारण 20 मिनिटांसाठी। आणि तोपर्यंत आपण व्हिपिंग क्रीम व्हिप करून घेतली आहे। 1 कप व्हिपिंग क्रीम मी घेतलेली, ती व्हिप केल्यावर त्यातला अर्धा भाग मी घेतलाय आणि त्यात 2 टेबलस्पून थंडाई पावडर घातली आहे। तसंच एका वाटीमध्ये सोकिंग सिरपसाठी मी 1/2 कप दूध घेतलंय रूम टेम्परेचरचं, त्यात 1 टेबलस्पून थंडाई पावडर आणि 2 टेबलस्पून साखर घातली, पिठी साखर, आणि मिक्स करून घेतलंय। तसंच क्रीममध्येही आपण जी थंडाई पावडर घातली ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। आता आपण याचा फ्लेवर चेक करूया। थोडा हलकासा फ्लेवर आहे, मला अजून स्ट्रॉंग फ्लेवर हवा आहे, म्हणून मी 1 टेबलस्पून थंडाई पावडर अजून ॲड करते। हे तुमच्या चॉईसवर डिपेंड आहे, तुम्हाला किती स्ट्रॉंग फ्लेवर हवा म्हणून इथे चेक करायचा आणि मग हवे असेल तरच थंडाई पावडर ॲड करायची। साधारण 20 मिनिट झाले आहेत, आपण कुकर उघडून बघतोय। तर टूथपिक अगदी क्लीन आहे, तुम्ही बघू शकता। गॅस बंद करूया आणि हा केक आपण आता थंड होण्यासाठी ठेवून देणार आहोत। एक कॉटनचा असा मध्यम जाड असा कपडा घेतलाय मी, त्यात याला कव्हर करून ठेवलंय। 10 मिनिटांनंतर केक साधारण हलकासा कोमट राहतो, त्याला अनमोल्ड करूया। खूप छान सुटून आलाय केक, तुम्ही बघू शकता। विदाउट बटर पेपर असा आपण केक बनवून घेतलाय, अगदी छान सुटून आलाय मोल्डमधून, किती स्पॉन्जीही झालाय मस्त। आता आपण याच्या स्लाइस करून घेऊया। स्लाइस करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की केक गरम असायला नको, केक रूम टेम्परेचरला आलेला हवा, तरच तुमच्या स्लाइस व्यवस्थित होतील। हे बघा किती छान जाळी पडली आहे, मस्त स्पॉन्जी झाला आपला केक। 3 स्लाइस मी याच्या करून घेणार आहे। खूप नाजूक होतो हा केक, त्यामुळे हँडल करताना थोडं सांभाळून हँडल करायचं आहे। त्यानंतर आपण केक बोर्ड घेतलाय, त्याला थोडंसं क्रीम लावून घेतलंय, व्हिप क्रीम, आणि त्यावर फर्स्ट स्लाइस जी बेस स्लाइस होती ती मी ठेवली आहे। त्याला आपण जे सोकिंग सिरप मगाशी बनवलं दुधापासून ते त्याच्याने सोक करून घेतलंय। आणि मग ज्या क्रीममध्ये आपण थंडाई पावडर मिक्स करून घेतली आहे ती क्रीम आपण इथे लेअरिंगला वापरणार आहोत। क्रंबल कोट होईस्तोवर आपल्याला ही क्रीम वापरायची आहे, म्हणजे त्यानंतर जी वरची क्रीम आपण वापरणार आहोत ती प्लेन क्रीम वापरणार आहोत। अशा प्रकारे तुम्हाला हव्या त्या जाड असा लेअर बनवून घ्यायचा आहे क्रीमचा। त्यानंतर लेअरिंगसाठी ड्रायफ्रुट्स वापरलेत आपण, काजू बदाम आणि पिस्त्याचे काप मी यात घातलेत। आणि हलकीशी अगदी थंडाई पावडर मी यावर भुरभुरवते, ही अगदी ऑप्शनल आहे। तुम्हाला खूप स्ट्रॉंग फ्लेवर नको असेल केकला तर तुम्ही स्किप करू शकता। त्यानंतर टॉप लेअर मी अपसाईड डाऊन असं ठेवून घेतला आहे आणि त्याला सोक करून घेते आहे।
तर फर्स्ट लेअरिंग आपण जशी केली अगदी तशीच आपण सेकंड लेअरही करून घेणार आहोत. पहिले क्रीम, मग ड्रायफ्रूट्स आणि थोडीशी थंडाई पावडर. तर पहिले क्रीम लावून घेतली आहे मी आणि मग साईड्समध्ये ज्या गॅप आहेत दोन लेअरच्या मध्ये त्या गॅप्समध्ये क्रीम भरून घेते आणि साईडला थोडी क्रीम लावूनही घेतोय. व्यवस्थित लावून घ्यायची आणि मग थर्ड लेअरची तयारी करणार आहोत. ड्रायफ्रूट, थोडीशी थंडाई पावडर आणि टॉप मोस्ट स्पॉन्ज. अशा प्रकारे आता यालाही सोक करून आपण याला क्रीम थोडा अप्लाय करून क्रंबल कोट करून घेणार आहोत. अशा प्रकारे आता हा आपला केक क्रंबल कोट करून तयार आहे. मी मगाशी म्हटले हा केक थोडा नाजूक होतो म्हणूनच वरचा स्पॉन्ज मी उचलतानाच माझ्याने चुकून तुटला, तर सांभाळून उचलायचा आहे. त्यानंतर मी हा केक क्रंबल कोट करून 30 मिनिट रेफ्रिजरेट केला आहे. रेफ्रिजरेट करून घेतल्यामुळे आता मधले जे दाणे आहेत ते बाहेर येणार आहेत आणि फिनिशिंग छान येईल. त्यानंतर आपण वरून आणि साईडने अशी क्रीम अप्लाय करून घेत आहोत. साईड्स मी पॅलेट नाईफ आणि स्क्रॅपरच्या मदतीने व्यवस्थित फिनिश करून घेणार आहे. स्क्रॅपरच्या मदतीने साईड्सची फिनिशिंग खूप छान होते, त्यामुळे तुम्ही नक्की स्क्रॅपरचा वापर करून बघा. त्यानंतर शार्प एजेस मिळवताना आपल्याला आपण जेव्हा हे पॅलेट नाईफने अशा प्रकारे क्रीम मध्ये ओढून एजेस शार्प करतोय तेव्हा पॅलेट नाईफ प्रत्येक वेळी क्लीन करायचं लक्षात ठेवा. त्यामुळे केकची टॉप फिनिशिंग खूप छान येते आणि एजेस पण खूप छान शार्प येतात. अशा प्रकारे व्यवस्थित आपल्या एजेस छान शार्प झाल्या आहेत आणि साईड्सही व्यवस्थित फिनिश आहेत. आता आपला केक डेकोरेशनसाठी तयार आहे. डेकोरेशनसाठी मी लिक्विड कलर वापरणार आहे. तुम्हाला हव्या त्या कलरचे तुम्ही लिक्विड कलर वापरू शकता. मी रेड, येलो, ग्रीन अँड ब्ल्यू वापरलाय, तर इथे लिक्विड कलरच वापरायचे आहेत. आणि जेव्हा तुम्ही फिनिशिंग करून घेता केकची त्यानंतर लगेच ही स्टेप करायची आहे, जेणेकरून हे कलर्स खूप व्यवस्थित स्प्रेड होतात मग क्रीमवर. या स्टेपमध्ये वेळ घालवायचा नाही आहे. अशा प्रकारे पॅलेट नाईफ थोडी तिरपी धरून आपण गोल फिरवून घेतलंय, त्यामुळे कलर्स व्यवस्थित स्प्रेड झाले. इथे तुम्हाला लिक्विड कलरच वापरायचे, जेल कलर व्यवस्थित स्प्रेड होत नाहीत. मग त्यानंतर पॅलेट नाईफवर कलर घेऊन तो अशा प्रकारे मी रँडमली लावून घेतलाय साईड्सवरही आणि पॅलेट नाईफ थोडी तिरपी धरून आपण ते परत स्प्रेड करून घेतलंय. तर N1 नोझल वापरून मी अशा प्रकारे वर थोडे मोठ्या साईजची फुलं काढतीये आणि खाली बॉर्डरला छोटी छोटी नाजूक फुलं आपण काढून घेतली आहेत. अशा प्रकारे असा आपला केक डेकोरेट करून तयार आहे. थोडेसे कलर्ड स्प्रिंकल यावर घालूया आणि मधला जो भाग आहे त्यावर मी सिल्वर बॉल्स घालणार आहे. खूप सुंदर, नाजूक आणि कलरफुल असा हा केक दिसतो. होळीसाठी परफेक्ट कलर कॉम्बिनेशन आणि सुंदर आहे दिसायला. तापून बघूया. खूप दिसायला कलरफुल आणि टेम्प्टिंग, टेस्टी, थंडाई फ्लेवरने भरपूर असा हा केक होतो. तुम्हाला थंडाई जर आवडत असेल तर नक्की ट्राय करावी अशी ही रेसिपी आहे. नक्की करून बघा. खूप सुंदर फ्लेवर येतो थंडाईचा या केकला आणि स्पॉन्जही खूप छान होतो या पद्धतीने केल्यावर. तर अशा प्रकारे हा केक नक्की बनवून बघा आणि कसा वाटला ते आम्हाला आवर्जून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब करताना बेल बटन आवर्जून दाबा, त्यामुळे येणाऱ्या छान छान रेसिपीजचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील. तोपर्यंत आमच्या चॅनलवरच्या अशाच छान छान रेसिपीज बघत राहा आणि आवडल्या तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सर्कलमध्ये शेअर करा. बाय.